पोलीस भरती प्रवेश प्रक्रियेच्या अगदी तोंडावर राज्य शासनाने पोलीस भरती प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल केलेला आहे. पूर्वी पोलीस भरती प्रक्रिया 200 गुणांची घेतली जात होती. त्यामध्ये शारीरिक क्षमता चाचणी 100 गुणांची आणि लेखी परीक्षा 100 गुणांची. नव्या निकषानुसार पोलीस भरती प्रक्रिया 150 गुणांची करण्यात आली असून त्यामध्ये शारीरिक क्षमता चाचणीचे 50 गुण कमी करण्यात आले आहेत. आज 50 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात येणार आहे. गेली अनेक वर्ष शारीरिक क्षमता चाचणीची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचं यामुळे नुकसान होणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी पुण्यात शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा पायी मोर्चा काढलाय. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर 10 विद्यार्थी पुण्याहून मुंबईला मागण्यांचे निवेदन घेऊन धावत जाणार आहेत आणि पुण्यात 11 फेब्रुवारीपर्यंत 50 विद्यार्थी धरणे आंदोलन करणार आहेत. ह्या बदललेल्या निकषानुसार लेखी परीक्षेला शारीरिक क्षमता चाचणीपेक्षा जास्त महत्व दिले. हा बदल अचानकपणे परीक्षेच्या तोंडावरती झाल्यामुळे राज्यातील सर्व मुलामुलीमध्ये गोंधळाचे आणि संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. पूर्वीप्रमाणे भरती प्रक्रिया असावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. की पोलीस भरतीचा जो हा नियम बदललेला आहे, नवीन GR काढलेला आहे, तर त्याला आमचा कडकडून विरोध आहे. कारण सर्वात प्रथम जो GR होता, जी पद्धत पहिली होती, 1:15 हे प्रमाण होतं भरतीचं. आधी मैदानी चाचणी होती, नंतर लेखी चाचणी होती. परंतु सरकारने हा GR बदलून मध्यमवर्गीय मुलांच्या पोटावर लाथा मारल्यासारखी ही पद्धत तयार केलेली आहे. सध्या हे जे प्रमाण 1:5 हे जे यांनी नवीन प्रमाण काढलेलं आहे, हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण की 1:5 हे जर प्रमाण भरतीला राहिलं तर भरपूर मुलांचं याच्यामध्ये तोटा आहे. सगळे मुलं मध्यमवर्गीय कुटुंबातले सगळे अशी जर हा जो प्रमाण राहिलं तर सगळे मुलं घरी जातील. आणि 12वी पास नंतर आम्हाला हाच एक पोलीस भरतीचा पर्याय होता. यानंतर पोलीस भरतीचा विद्यार्थी इंजिनिअरिंग करायला जाणार नाही. त्याच्या पुढे एकच पर्याय आहे, पोलीस भरती. आणि आमचे पोलीस भरतीचे आज जे हे विद्यार्थी आहे महाराष्ट्रातून उठलेत, तापून उठलेत, हे सगळे फिजिकललाही स्ट्रॉंग आहेत, लेखीला आहे. परंतु तुम्ही जो हा निर्णय चुकीचा घेतला आहे, लेखी आधी त्यानंतर ग्राउंड, हे चुकीचं आहे.